समाजातील गोरगरीब आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणारा रस्त्यावरचा पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ओळख आहे या पक्षाचा सत्त्याण्णववा वर्धापन दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तसंच पक्षातील ज्येष्ठांनाही सन्मानित करण्यात आलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली पक्षाचा वर्धापन दिन देशात सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो कोल्हापूर जिल्ह्यात देखील कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व शाखांमध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला बिंदू चौकातील पक्ष कार्यालयासमोर कॉम्रेड दिलीप पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पक्षाचं झेंडा गीत बाबा यादव यांनी सादर केलं जिल्हा सरचिटणीस सतीशचंद्र कांबळे यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला देशात सध्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या मार्गाने कारभार सुरू आहे जाती धर्माच्या नावावर भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांची संख्या वाढतीय याला सामूहिक विरोध होणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं पक्षाच्या वाटचालीत भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी नामदेव गावडे सुशिला यादव रघुनाथ कांबळे बाबा यादव सुमन पाटील आनंदराव पुरोळेकर प्रशांत आंबी फारुख मुल्ला यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते